नमस्कार, यंदाची वारी घरच्याच घरी या स्पेशल कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. दरवर्षी अनेक वारकरी अनेक दिंड्या घेऊन पंढरपूरला जात असतात आणि अनेक कुटुंबसुद्धा त्यासोबत असतात. 50 वर्षाची परंपरा असलेले हे भोर कुटुंब, मंचरच्या या भोर कुटुंबाला 50 वर्षाच्या वारीची परंपरा आहे आणि गेले 50 वर्ष ते पांडुरंगाच्या सेवेत आहेत. पुण्याजवळील मंचर येथील हे रोहिदास भोर यांचं कुटुंब. ते, त्यांचे पत्नी, 2 मुलं, सून आणि 1 नातू असा यांचा सुखाचा संसार. दरवर्षी वारी ही करायचीच या नेमानं गेले 50 वर्ष झाले ही पांडुरंगाची सेवा करतात आणि उत्साहानं वारीत सहभागी होत आहेत. या सगळ्यांना यावर्षी वारीत जाताच आलं नाही, त्यामुळे त्यांनी आमच्याजवळ खंत बोलून दाखवली. रामकृष्ण हरी, माझ्या वडिलांची मिरासिका देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. आजोबांपासून आलेली वारी वडिलांनी पुढे चालवली, वडिलांपासून आलेली वारी मी पुढे चालवली आणि माझा 5 वर्षाचा मुलगा 1 वर्षाचा असल्यापासून वारी करतोय. म्हणजे साधारणतः 4 पिढ्या झाल्यात आम्ही वारीला जातोय. परंतु असं कधीच घडलं नाही की एखाद्या वर्षी आम्ही वारीला गेलो नाही. परंतु आत्ता जगावर आलेल्या संकटामुळे, या आलेल्या महामारीमुळे ह्या वर्षी आपण वारीला जात नाही किंवा आम्ही वारीला गेलो नाही, याचं निश्चितच मनामध्ये दुःख आहे. ती खंत मनामध्ये वाटते आणि या जुन्या सगळ्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळतो. ज्ञानोबा सांगतात, ज्ञानोबा माऊली सांगतात की अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिने लोक. संसारामध्ये खरा आनंद हा वारीला गेल्यानंतरचा आहे. परंतु कसा, जाईन गे माई तया पंढरपुरा, भेटेन माहेरा अकुलिया. म्हणजे तिथं गेल्यानंतर जो आनंद आहे तो वर्षभर कष्ट करून कमवलेल्या पैशामध्ये नाही किंवा कोणत्याही घटकामध्ये तो आनंद मिळणार नाही, हा आनंद त्या वारीमध्ये मिळतो. असं एकही वर्ष झालं नाही की आमची वारी चुकली नाही. माझी मुलं लहान असल्यापासून आम्ही मुलांना घेऊन वारी केली, पण ह्या वर्षी आमची वारी चुकल्यामुळं मनाला खूप खंत वाटते. रोज पांडुरंगाची आठवण करते. मागचे आमचे वारीतले जे काही अनुभव आहेत, जे काही प्रसंग आहेत, ते आम्ही आमच्या मनामध्ये आज साठवून ठेवले आणि त्याच आठवणीवरती आज आम्हाला ह्या वर्षी जगायचं आहे. आम्ही वारीत घेतलेले अनुभव, तिथल्या चंद्रभागेच्या तीरावरती आम्ही स्नान केलेलं आहे, शेतामध्ये आम्ही पालामध्ये जे काही झोपतो, ते अनुभव आम्हाला आमच्या घरामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे येत नाही, ते आज आम्ही कुठेतरी मिस करतोय. रामकृष्ण हरी, हरिभक्त परायण रोहिदास महाराज भोर. आज या आषाढी वारी जवळ आलेली आहे. ही जी वारी आहे आणि आम्ही वर्षभर मात्र जे काही कमवतो ते त्यातला थोडासा हिस्सा आम्ही बाजूला करतो आणि आंबेगाव तालुका दिंडी समाजामध्ये आमची धर्मशाळा असते, त्या धर्मशाळेमध्ये मला भगवान परमात्म्या पांडुरंगाच्या कृपेने त्या ठिकाणी फराळा देण्याची 3 ते 4 हजार लोकांना संध्याकाळी एकादशीच्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी फराळ देत असतो. ही भगवान परमात्म्याची ही कृपा आमच्यावर सतत भगवान परमात्मा ठेवो. आणि आता असे झालेले या वर्षी वारी नसल्यामुळं आमच्या जीवा असं झालेलं आहे, माझ्या जीवेची आवडी पंढरपुराने लगुडी, पांडुरंगे प्रसन्नपणे. म्हणून त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची ओढ लागलेली आहे, पण काही विराज नाही. ठाईचं पैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा हा भगवान परमात्मा आम्ही एका ठिकाणी करून भजन करून या ठिकाणी त्याचं नामस्मरण करत आहे. आमच्या कुटुंबातर्फे आषाढी वारीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी.